23 नोव्हेंबरला गुरुवारी देव उठी एकादशी आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी तिथी येते त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठी एकादशी असे म्हटले जाते. असे म्हणतात की 4 महिने भगवंत निद्रावस्थेत असतात ते देव उठी एकादशीच्या दिवशी जागे होतात. देव उठी एकादशीची कथा ऐकल्यास आपल्यावर भगवंतांची कृपा होऊन आपल्या सर्व पापांचा नाश होतो. चला तर जाणून घेऊया देव उठी एकादशीची कथा. एक राजा होता, तो खूप धार्मिक आणि न्यायप्रिय होता. तो आपल्या प्रजेचे खूप चांगल्या पद्धतीने पालन करीत होता. त्याच्या राज्यात कधीही कोणालाही कसलीच कमतरता नव्हते. परंतु प्रत्येक एकादशीच्या दिवशी त्याच्या संपूर्ण राज्यात कोणीही अन्नाचे सेवन करीत नसे. सर्वजण फलाहार करून उपवास करीत असत. हा राजाचा आदेशच होता आणि सर्वजण आनंदाने एकादशीचे व्रत करीत होते. एक दिवस दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती त्या राजाच्या राज्यात आला आणि मला काहीतरी काम द्या आणि राहायला थोडीशी जागा द्या अशी राजाकडे विनंती करू लागला. राजाने त्याला सांगितले, ठीक आहे, तू येथे राहू शकतोस, तुला कामही मिळेल. दररोज तुला खायला प्यायला भरपूर मिळेल, परंतु एकादशीच्या दिवशी तुला उपवास करावा लागेल आणि फक्त फलाहारच करावा लागेल. त्याने त्यावेळी होय सांगितले व तेथेच राहू लागला. 2-3 दिवसांनी एकादशी आली. त्याने जेवायला मागितले तर राजाने एकादशीची व फलाहाराची त्याला आठवण करून दिली. त्याने राजाकडे विनंती केली की महाराज, मी उपवास करू शकत नाही. कितीही फळे खाल्ली तरीही माझे पोट भरणार नाही. मी भुकेने तडफडून मरून जाईल. तुम्ही काहीही करा, परंतु मला जेवायला द्या. त्याची गयावया पाहून राजाला त्याची दया आली. राजाने त्याला सांगितले, ठीक आहे, तुला जेवायला देतो, परंतु आज एकादशी असल्याने भंडार घरात चूल पेटणार नाही. इथून तुला डाळ तांदूळ पीठ सर्व काही देतो, ते घेऊन जा व नदीकडे जाऊन स्वयंपाक कर व तेथेच बसून खा. त्याने आनंदाने त्या सर्व वस्तू घेतल्या व तेथून निघाला. त्याने वरण भात भाजी पोळी असा छान स्वयंपाक केला. जेवायला बसणार तोच त्याला आठवले की महाराज जेवायला बसण्यापूर्वी भगवंतांना जेवायला बोलवतात. म्हणून त्यानेही सांगितले, भगवंता या जेवायला. तोच तेथे एक व्यक्ती आली व जेवण करायला बसली. याने विचारले, तुम्ही कोण? तर त्या व्यक्तीने सांगितले, मी भगवंत आहे. आताच तर तुम्हाला जेवायला बोलवले म्हणून मी आलो. त्याने 2 ताटे वाढली. भगवंतांनी पोटभर जेवण केले, परंतु याचे पोट काही भरले नाही. पुढच्या एकादशीला त्याने राजाला सांगितले की राजन, मला तुम्ही यावेळी थोडे जास्त सामान द्या. राजाने सांगितले, अरे, तुला पुरेल इतके धान्य व पीठ तर मी तुला दिले होते, मग जास्त का मागतोस? तर त्याने सांगितले, नाही महाराज, मागच्या वेळी भगवंतही माझ्या बरोबर जेवले म्हणून मी उपाशीत राहिलो होतो. यावेळीही ते येतील म्हणून आधीच जास्त स्वयंपाक करून ठेवतो. राजाने विचार केला, कसले भगवंत येऊन जेवण करतात, यालाच खायला जास्त हवे असे. राजाने त्याला मागच्या वेळेपेक्षा दुप्पट शिधा दिला. त्याने पुन्हा नदी काठावर जाऊन स्वयंपाक केला आणि जेवायला बसल्यानंतर भगवंता या जेवायला असे म्हणाला. तोच भगवंत देवी लक्ष्मी बरोबर तेथे प्रगट झाले. याने सांगितले, भगवंता तुम्ही दोघेही जेवणार का? तर भगवंतांनी सांगितले, अरे, तू इतके स्वादिष्ट भोजन बनवले होते त्याचे वर्णन मी देवीकडे केले, तर देवीनेही जेवणाची इच्छा प्रकट केली म्हणून देवी लक्ष्मीला घेऊन आलो. हा स्वयंपाकाकडे पाहू लागला. तोपर्यंत देवीने 3 ताटे मांडली सुद्धा. भगवंतांनी पोटभर जेवण केले. देवीही भोजन करून तृप्त झाली, परंतु याचे पोट काही भरले नाही. पुढच्या वेळी याने राजाला सांगितले, महाराज, आज मला आणखी थोडा जास्त शिधा द्या. मागच्या वेळी भगवंत देवीलाही घेऊन आले म्हणून माझे पोट काही भरले नाही, मी उपाशीच राहिलो. राजाने त्याच्याकडे चमकून पाहिले आणि विचार केला की याचे खाणे आहे की काय आहे. 2 व्यक्तींना पुरेल इतका शिधा देऊनही याचे पोट भरले नाही आणि म्हणतो की भगवंत जेवायला येतात असे कधी होते का? परंतु राजाने काहीही न बोलता त्याला सांगितले की मध्ये जा, तुला जितका शिधा लागेल तितका घेऊन जा आणि बनवून खा. त्याने 3-4 व्यक्तींना पुरेल इतका शिधा बरोबर घेतला व नदी काठावर जाऊन स्वयंपाक केला. जेवायला बसणार तोच त्याला आठवण आली.
परंतु त्याने विचार केला, आज भगवंतांना बोलवायचेच नाही, नाहीतर ते जास्तच कोणाला तरी घेऊन येतील। म्हणून त्याने भगवंतांना बोलावले नाही, त्याने ताट वाढले, लगेचच भगवंत तेथे प्रगट झाले। यावेळी भगवंत देवी आणि बरोबर दोन सेवकही घेऊन आले। याने मनातल्या मनात विचार केला, आज तर आपल्याला उपाशीच राहावे लागेल। देवीने ताटे मांडली, सर्वजण जेवून तृप्त झाले। पुन्हा हा उपाशीपोटीच उठला। याने देवांना सांगितले, भगवंता तुम्ही असे अचानक कोणालाही बरोबर घेऊन येतात, म्हणून माझे पोट काही भरत नाही। पुढच्या वेळी तुम्ही कोणा कोणाला आणणार आहेत ते आत्ताच मला सांगून ठेवा, म्हणजे तेवढा स्वयंपाक करून मला करून ठेवता येईल। भगवंत हसले आणि निघून गेले। पुढच्या वेळी याने राजाला सांगितले, महाराज मला चांगला 15-20 जणांना पुरेल इतका शिधा द्या। राजा त्याच्याकडे बघू लागला आणि सांगितले की अरे हे काय चालवले आहेस तू, प्रत्येक एकादशीला शिधा वाढवून मागतोस? येथे आम्ही सर्वजण उपवास करतो, तरीही तुला भूक निघत नाही, म्हणून मी जेवायला देतो, तर तुझी भूक तर वाढतच चालली आहे। 15-20 जणांना पुरेल इतके अन्न तुला एकट्याला दिले तर माझ्या राज्यात तर अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल। याने सांगितले, नाही महाराज, हे अन्न मी एकटा नाही खात, भगवंत येतात आणि सोबत देवी, त्यांचे सेवक सर्वांना घेऊन येतात आणि जेवण करतात। यावेळी काय माहीत कोणाकोणाला बरोबर आणतील, म्हणून मी जास्त शिधा घेऊन जात आहे। राजा म्हणाला, अरे असे कधी होते का, भगवंत जेवायला कसे काय येतील आणि तेही एकादशीच्या दिवशी? तर याने सांगितले, महाराज मी खोटे बोलत नाही, भगवंत खरोखर माझ्या बरोबर जेवण करतात। राजा हसला व त्याला म्हणाला, तुला हवा तेवढा शिधा घेऊन जा। त्याने भरपूर शिधा घेतला आणि नदी काठावर जाऊन स्वयंपाक केला। राजाला हा खरे बोलतो की खोटे बोलतो, नेमका इतका शिधा हा काय करतो हे पाहायचेच होते, म्हणून राजा तेथे येऊन झाडामागे लपून बसला। याने जेवायला सुरुवात करण्यापूर्वी भगवंतांना हाक मारली, भगवंता या जेवायला। परंतु राजा झाडामागे असल्याने भगवंत काही आले नाहीत। हा पुन्हा म्हणाला, भगवंता स्वयंपाक तयार आहे, जेवायला चला। तरीही भगवंत आले नाहीत। मग याने सांगितले, भगवंता मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितले की तुम्ही किती जण येणार ते आताच सांगून जा, याचा तुम्हाला राग आला का? भगवंता तुम्ही कितीही जण आलात तरीही चालेल, आज मी भरपूर स्वयंपाक केलेला आहे, या आणि भरपेट जेवण करा। परंतु भगवंत काही आले नाहीत। राजा हे सर्व काही झाडामागून पाहत होता। राजाने विचार केला की याला वेडबेड तर लागलं नाही ना, हा असा कोणाला बोलावत आहे? राजा पुन्हा पाहू लागला। आता हा चिडला आणि देवांना सांगू लागला, प्रत्येक वेळी मी कमी स्वयंपाक करतो तर मुद्दाम जेवायला येता, आणि या वेळी मी जास्त स्वयंपाक केला तर येत नाहीत, का मला असा त्रास देत आहात? तर जर तुम्ही जेवायला आले नाहीत तर मी सुद्धा जेवण करणार नाही, तुम्ही लगेच येथे या, नाहीतर मी या नदीत उडी मारून आपले प्राण त्यागेन। राजा हे सर्व पाहतच होता। लगतोच त्याने नदीत उडी मारण्यासाठी नदीकडे धाव घेतली। तो उडी मारणार तोच भगवंत तेथे प्रगट झाले आणि त्याला अडवले। भगवंतांनी देवी, त्यांचे सेवक सर्वांना बरोबर आणले होते। सर्वांनी बसून आनंदाने जेवण केले। राजा हे सर्व पाहत होता। राजा झाडामागून पुढे आला आणि भगवंतांच्या पायात पडू लागला। राजा म्हणाला, भगवंता मी माझी संपूर्ण प्रजा इतक्या वर्षापासून एकादशीचे व्रत करतो, तुम्ही आम्हाला तर कधीही दर्शन दिले नाही, आणि हा एकादशी करीत नाही, व्रत करीत नाही, पूजापाठ करीत नाही, तरीही तुम्ही याला प्रसन्न झाले, याच्या बरोबर तुम्ही जेवण केले, हे असे का? माझी अशी काय चूक झाली भगवंता जे तुम्ही याला प्रसन्न झालात परंतु मला नाही? भगवंत म्हणाले, अरे राजा, हा जरी उपवास व्रत पूजन काहीही करीत नसेल, परंतु याचे मन निर्मळ आहे, याच्या मनात कोणताही किंतु परंतु शंका नाही, याचा माझ्या प्रति शुद्ध भाव आहे, आणि मला दुसरे काय हवे, माझी तुम्ही पूजा करू नका, व्रत उपवास करू नका, परंतु मन शुद्ध ठेवा, अंतकरण पवित्र ठेवा, जर तुम्हाला हे जमले तर मी कायम तुमच्या सोबत आहे, नाहीतर कितीही व्रत उपवास आणि पूजन केले आणि मन जर पवित्र नसेल तर ते संपूर्ण पूजन वाया जाते, याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही। राजाने भगवंतांचे पाय धरले, भगवंतांची क्षमा याचना केली। वैकुंठ लोकातून विमान आले
व त्या व्यक्तीला ते विमान वैकुंठात घेऊन गेले। तेव्हापासून राजाने आपल्या राज्यात आदेश दिला की ज्यांना शक्य होईल त्यांनीच एकादशीचे व्रत करा, परंतु संपूर्ण श्रद्धा भावनेने व अंतकरण पूर्वक करा। त्याच्या राज्यात भगवंतांच्या कृपेने जास्तीत जास्त भरभराट झाली। मित्रांनो, कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे रुग्णवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।